जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मंडईची दुरवस्था झाली होती। 42 वर्षांपूर्वी बांधलेल्या या मंडईकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत होतं। मागणी करूनही इथे कोणतीही मूलभूत सुविधा पुरवली जात नव्हती। अखेर इथल्या स्थानिकांनी मदत घेतली झी हेल्पलाइनची। जोगेश्वरी रेल्वे स्थानकालगत असलेली ही महापालिकेची नवलकर मंडई 42 वर्षांपूर्वी ही मंडई उभारण्यात आली। या मंडईमध्ये भाजीपाला सोबतच मांस मच्छी सारं मिळतं, पण अस्वच्छतेमुळे ग्राहक मंडईकडे पाठ फिरवतात। मार्केटला सोय कशी नाही, पाणी वगैरे काय नाही, इथे येताना वगैरे घाण वास येतो। पण तुमचं देखील आरोग्य धोक्याचं वाटतं? धोक्याचं वाटतंय, आरोग्य धोक्याचं आहे। सुविधा काहीच नाही ना इथे, झाल्या पाहिजेत। या मंडईची एकदाही दुरुस्ती झालेली नाहीये, त्यामुळे अनेक दुकानं मोडकळीला आली आहेत। तर दुरुस्तीसाठी अनेकदा पत्रव्यवहार केला, मात्र अधिकारी सोयीस्कररित्या त्याकडे दुर्लक्ष करताय। ये बाजार को अब तक किसी भी पार्टी ने या कोई भी तरीके से हम लोगों को यहाँ पर कोई फंड नहीं मिला है। महानगर पालिका का हो, रिपेयरिंग बोर्ड का हो, किसी का फंड हमको नहीं मिला है। जब करके दूसरे जो बाजार है, मेघवाड़ी मार्केट है, बिल्लेपाला मार्केट है या मोरोल मार्केट है, वहाँ पर हर 3 साल में 2 साल में उनको फंड मिलता है, रिपेयरिंग होता है, उनकी सुविधा उनको पूरी मिल जाती है। अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने दुकानदारांनी झी हेल्पलाइनकडे तक्रार केली। त्यांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाइनची टीम नवलकर मंडईत पोहोचली। कचरा कुंडी, पाणी, वीज पुरवठा, शौचालय अशा मूलभूत सुविधाही पालिकेने इथे दिलेल्या नाहीत। निदान या सुविधा तरी पालिकेने द्याव्यात अशी मागणी दुकानदार करत होते। 8 दिवसांनी येते 12 दिवसांनी येते, तरी आम्हाला पाणी नसते, तर आम्ही वल्ली मच्छी कशी विकायची? हे सगळं तुटलेला फुटलेला काही बनवला नाही, आम्हाला सगळं सांगितलेलं आहे, ते आम्हाला बनवून पाहिजे, ओटला बनवून पाहिजे, पायरी लावून पाहिजे, सगळं पाहिजे। तर हे मार्केटचं भाडं घ्यायचं नाही तर 1 तारीखला भाडा बंद। या संदर्भात झी हेल्पलाइनच्या टीमने स्थानिक नगरसेवकांना गाठलं, तर स्थानिक नगरसेवक पंकज यादव यांनी आपण या संदर्भात पालिकेकडे पाठपुरावा करू, तसंच पालिकेने दुकानदारांना मूलभूत सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय। इकडचे जे पदाधिकारी आहेत असोसिएशन, त्यांच्याबरोबर लास्ट टाइम 15-20 दिवस अगोदर आम्ही एक मार्केट गार्डनचे ते संकेत सर आहेत, त्यांची पण व्हिजिट घेतली, त्यांना पण सगळं लिहून आम्ही दिलं आहे काय काय इथे गोष्टी रिक्वायर आहेत, आणि त्यांनी पण सांगितलं लवकरात लवकर याचं आम्ही सोल्युशन काढू। त्यांनी 6 महिन्याची मुदत मला मागितली आहे आमच्याकडून, की 6 महिन्याच्या आत तुम्हाला आम्ही हे याचं मॉडेल प्ररूप आम्ही तुम्हाला सबमिट करू, आणि 6 महिन्याची वाट आम्ही बघतोय, त्याच्यानंतर काय ऍक्शन घ्यायचं आहे आम्ही आमच्या पार्टी लेवलवर ठरवू, इकडच्या लोकांना स्थानिक लोकांना आमच्या बरोबर घेऊन। गेल्या 42 वर्षांपासून महापालिकेने नवलकरवाडी मंडईकडे दुर्लक्ष केलंय, त्यामुळे इथल्या ग्राहक आणि दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मात्र झी हेल्पलाइन आता पालिका अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही। जोपर्यंत महापालिका अधिकारी या मंडईत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार नाहीत, तोपर्यंत झी हेल्पलाइन याचा पाठपुरावा करतच राहील। जोगेश्वरीहून गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।